गाइज वेलकम बैक टू माय चैनल। तुमचा स्वागत है माझ्या नवीन वीडियो मधे। आज चाललो आम्ही किशनगढ़वर। गढ़ ना है तो म्हणजे लैंड है एक टाइप का, म्हणजे तिथे ना सगला मार्बल असतो ना, म्हणजे वेस्टेज मार्बल सगला तिथे पडलेला है। तर त्याचे तो टाकून टाकून पूर्ण अशी लैंड झाले, पूर्ण व्हाइट है, पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण तो राजस्थान मध्ये। आता ते बघायला चाललो, दाखवतो। भरपूर म्हणजे भरपूर भारी आहे, म्हणजे सर्च केलेला तर तिथं मूनलँड काय ना काय म्हणजे असं जाम नावं दाखवत होती। त्याचं नाव आहे परत किशनगर आहे। चला आता निघतोय, खाली गाडी आहे, गाडी म्हणजे बोलवलं डायरेक्ट। तर ही आली गाडी आम्ही, म्हणजे गाडी बुक केलेली लांब आहे ना म्हणून तर ती गाडी बुक केलेली। चला बसू आणि जाऊ। A few hours later. तर जस्ट पोहोचलोय डम्पिंग यार्ड म्हणून आहे असं काहीतरी लिहिलं इथं, डम्प वेलकम टू डम्पिंग यार्ड तिथं लिहिलं, वेलकम टू डम्पिंग यार्ड। भारी आहे, जाम भारी दिसते इथनं तर सगळेकडे, म्हणजे असा कचराच आहे हो एक टाईपचा, पर एवढा भारी वाटतंय ना। दाखवतो तुम्हाला पूर्ण सफेद पाणी, इथं पाणी बिन आहे म्हणजे असा पॉन्ड बिंड आहे, घोडा बिड आहे, सगळं दाखवतोय बघा। भारी इथं हेलिपॅड पण आहे म्हणजे हेलिकॉप्टर उतरतं बघा। असू दे बघा, व्ह्यू बघा काय भारी वाटतंय। आणि इथं असं थोडासा छोटासा पॉन्ड आहे हो, छोटासा पॉन्ड, सगळा व्हाईट पूर्ण दगडाच, एक वेगळाच म्हणजे वेगळाच वाटते, वेगळाच एक्सपिरियन्स आहे बघा। पूर्ण पूर्ण यो आहे व्हाईट व्हाईट, सगळा व्हाईट। पुढे त्याचा घोडा बिडा आहे, त्याच्यावर पण बसायचं आहे। पब्लिक नाही म्हणजे पब्लिक तेवढी पब्लिक नाही, आणि पर इथं बघा इथं घोडा आहे आणि तिथं फोटो बिटो काढायची पब्लिक बघितली झाली आहे, अर्धी पब्लिक तिथंच आहे। बाजूलाच पॉइंट आहे, फोटो बिटो असं भारी येतील ना इथं। जागा बघा फक्त, ही असं वाटतंय स्पेसमध्ये आलं। पाणी बघा फुल वेगळाच पाणी वाटतं, वेगळं इथनं क्लिअर दिसतं ना इथं, पर पाणी इथं क्लिअर आहे, इथं पूर्ण याच्यात पाणी मिक्स झालंय का, भारी वाटतंय बघा ना, स्पेस वाल असं वाटतंय आयलँड ना, तेच काहीतरी मून आयलँड। हे घोडे बिडेर इथं बसू आम्ही पण, बसू घोड्यानं इथं बघा, इथं पब्लिक नाही आणि इथं पाणी पण किती मस्त, म्हणजे चांगलंच पाणी, आणि पक्षी बिक्षी आले ते बघा इथं दिसतंय का, दिसते पक्षी आले नाही इथं, इथं म्हणजे जास्त नाही, ते बाजूलाच आहे पब्लिक इथं। बरी बाजूला अशी एवढं भारी वाटतंय ना, जागाच हेवन बोलताना ऐसा हेवन टाईप, पर ऐसा गरम होतंय बेकार, जाम बेकार गरम होतंय। चल थोडा फोटो बिटो काढू न, भेटू नंतर परत। तर घोड्यावर बसायचं, घोडा आहे हो यो, आणि एक सफेद आहे त्याच्यावर बसायचं। आता बस आयुष्यपत वरती खाली होते, डेंजर आहे घोडा येऊ, घोड्यावर बसलं होतं, घोड्यावर व्ह्यू दाखवते का, ती भारी वाटते, मजा येते। यो यो एक यो एक घोडा आहे, मी दोन घोडे आहेत इथं, यो बघ भारी वाटतंय ना। चल चायला घाण पण केलं आहे मामी पण इथं बसले व्हाईट घोड्या, माझा राऊंड कम्प्लीट ना, तर मामी इथं बसली व्हाईट घोड्या, त्यावेळी फोटो काढे ना माझा। तर झालं माझा बसून फुल, जाम मजा येते, पर चिटिंग आहे माझ्याबरोबर, चिटिंग मामीला इथं नेलं ना, मला इथंच फिरवला त्याने, मीला ये बाजूला, मला इथं फिरवलं एवढ्याच भागात, आणि मामीला इथं नेतं, ही चिटिंग आहे फुल। भारी रे, मी पण फोटो काढील तर परत बसून यो। चला पासून झालं, आणि इथं झाड आहे ना भारी आहे, फोटो इथं भारी येतात, इथं आलं दाखवलेलं ना असे, प्री वेडिंगसाठी जागा पण भारी आहे, तर इथं फोटो काढू, यो फोटो काढू पहिला। चला
बघा इथं तिथं काम पण चालू आहे, जेसीबी पुरा डंपिंग आहे पूर्ण मार्बलचा, म्हणजे इथं काय पण कचरा असला ना इथंच आणतात, पूर्ण डंपिंग आहे, डेंजर ना, कचरा टाकून अशी एवढी भारी जागा बनवलंय मार्बलचा, म्हणजे सगळी माती माती, किती भारी वाटते बघा डंपिंग एरिया आहे, मोठे मोठे पिरॅमिड पण बनवले तिथं डंपिंगचे, याचे सॉरी मार्बलचे डंपिंगचे नाही मार्बलचे, काम पण चालू आहे जेसीबी आहे इथं बघा, असं म्हणजे एक एक जाग्या जाग्यावर पाणी पाणी म्हणजे असं पॉन्ड सारखा बनवतात। चला आता जाऊ गाडीन बसून, भरपूर म्हणजे भरपूर आता ऊन पर बेकार लागते, डोला नाही खुलणार, असा येत होतो ना डोला नव्हतो खुलत, एवढी बेकार ऊन होता बेकार, आणि मार्बल आहे ना सगळा सफेद सफेद दिसते सगळा, तर डोला नव्हतो खुलत, जाम बेकार आला तो बेकार, तर पहिला पाणी पिऊ जाऊन वरती गाडीन, बघू पुढं जाण कुठं जायचं असलं ते कंटिन्यू करीन। बघा ही एंट्री होती आणि हीच एक्झिट आहेत ना, थँक्यू फॉर व्हिजिटिंग किशनगड, इतना भारी व्ह्यू बघा किती भारी दिसते किशनगड, किशनगड आहे हा, आणि मूनलँड पण बोलतात याला मूनलँड। चला आता आमची एक्झिट आहे, थँक्यू फॉर व्हिजिटिंग विजिट सॉरी विजिटिंग ना विजिट चला।